लगेच देवजींचा पोळा लागवडाला 13,000 कोटी एवढं नाही देवजी, कारण म्हणजे 1,000 कोटी पण जास्त द्यावे लागणार नाही. ऑलरेडी SC ची फी आपण भरतो, ST ची भरतो, शेड्यूल का शेड्यूल टाईप. OBC ची निम्मी भरतो, PC ची निम्मी भरतो. 200-300 कोटीमध्ये हा मामला सेटल होईल. पण माझं वाक्य असं आहे की तुम्ही मुलांची फी कमी करणार असाल तर आम्ही पगार देऊ. नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. कोविडच्या पार्श्वभूमीवर सगळेच सण सगळेजण उत्साहाने साजरे करत आहेत. दहीहंडी मोठ्या प्रमाणात झाली, गणपती गणेशोत्सव उत्तम झाला. आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सगळेच उत्सव नीट होतील. याचं कारण कोविडची भीतीही कमी झालेली आहे आणि हिंदूंच्या अशा प्रकारच्या उत्सवांना बेशिस्त न होता परंतु थोडं स्वातंत्र्य देणारं सरकार आल्यामुळे हे नाही ते नाही असा विषय बंद होऊन लोकांनी पुरेशी काळजी घेऊन परंतु निर्बंधमुक्त उत्सव असं माननीय मुख्यमंत्री महोदयाने घोषित केलं. गणपतीमध्ये थोडा अतिरेक झाला आणि त्यामुळेच मी आवाहन करणार आहे की अतिरेक टाळा. अतिरेकामुळे पुन्हा एकदा रिस्ट्रिक्शनकडे जातो. प्रामुख्याने इथे एक व्याख्यान मला होते, त्याला मी 4 तारखेला संध्याकाळी यायचं मान्य केलं होतं. मला आता ते शक्य होत नाही कारण माझा सोलापूर जिल्ह्याचा प्रवास आहे. माझा स्वभाव असा आहे की एखाद्या गोष्टीला हो म्हटलं की ते कसं तरी कॉम्पेन्सेट करायचं. आज मी दर्शनाला आलो आहे. माझं म्हणणं असं आहे की कोणाही सामान्य माणसानेही पण सामाजिक राजकीय नेत्यांनी की जे दिशा देतात समाजाला अशाने प्रत्येक स्टेटमेंट हे खूप विचारपूर्वकच केलं पाहिजे. आणि त्यामुळे शेवटी लोकशाहीमध्ये आव्हान करणं जेवढं आपल्या हातात असतं तर लोकशाहीने अधिकारीच दिले, तू कोण सांगणार असं त्याचं होतं. पण हे नक्कीच आहे की सगळ्याच अशा व्यक्त होण्यावर मर्यादा असल्या पाहिजेत. आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही तर ती आपण करू नये, दुसऱ्यांनी करण्याबद्दल अशा प्रकारची पब्लिक स्टेटमेंट करण्याचं काही कारण नाही. दादा, सामनातूनच टीका करण्यात आलेली आहे की कधी कधी करत नाही. आज शब्द काढून टाक असं म्हणा, सामान्यातून जी नेहमी टीका होते त्यातला बरोबर घेऊन कमळाबाई कायद्यावर हक्क गाजवते अशी टीका करण्यात आलेली आहे. असं आहे माझा तो बाब्या. हा, असं जे शिवसेनेचं चाललंय ना की 2.5 वर्षात तुम्ही काय केलं, 19ला काय केलं, कसा विश्वासघात केला सगळ्या महाराष्ट्राने पाहिलाय. आणि त्यामुळे निदान एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं हित करणं चालू केलेलं आहे. तुम्ही तर 2.5 वर्ष झोपास काढले. त्यामुळे 19ला ज्यांनी एकत्र निवडणूक लढवून मोदींचा विचार, मोदींची दिशा, मोदींचे लोकोपयोगी कार्यक्रमाचा आधार घेऊन विजय मिळवला, त्यांनी नंतर कधीही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हणजे कधी टिकेशिवाय बोललेच नाहीत काँग्रेस राष्ट्रवादी वर्ष शरद पवारांवर. त्यांच्यामुळे सरकार केलं, कोणाला शिकवत आहे? आणि आपण काय म्हणतो पब्लिक मेमरी शॉर्ट, नो, पब्लिक मेमरी बिलकुल शॉर्ट नाही. त्यामुळे लोकांना माहिती आहे काय ते. आम्हा सगळ्यांच्या मनात मोदीजी, अमितभाई, जगत प्रकाश नड्डाजी, आमचे संतोषजी या केंद्रीय नेतृत्वाबद्दल प्रचंड आदर असतो. माझी भेट झालेली नाही, माझं बोलणं झालेलं नाही, कारण खूप प्रवासात आहे. पंकजाताई स्वप्नात सुद्धा असं म्हणू शकणार नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, मागचा पुढचा संदर्भ आपण सोडतो आणि त्यामुळे त्या मधल्या वाक्याचा अर्थ तसा होतो. आमचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा अशा प्रकारे तुम्ही ध्वसमा केल्यामुळे गैरसमज करून येणार नाही. त्यांचा निजी मामला आहे, आपल्याला कोणता मेळावा तुम्ही पाहणार? आम्ही बरोबर सरकारमध्ये आहोत हे सोडलं तर त्यांच्या पक्षाची चिंता त्यांनी करावी, आमच्या पक्षाची चिंता आम्ही करू. दादा, शेवटचा प्रश्न, संजय बांगर समर्थकांनी संजय बांगर आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी अयोध्या पोळ या महिलेला जे आहे अवाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे. आमदार असताना देखील त्यांच्या समर्थकांकडून अशी नाही, मला एखाद्या विषयात माहिती नसताना बोलणं हा माझा स्वभाव नाही. पण
राज्याचं प्रशासन आहे, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, जर खरंच असं झालं असेल तर त्याची दखल घेतील, त्यांना समज देतील. पण काय नेमकं झालंय पुन्हा इथे तोच प्रॉब्लेम आहे. मी तुम्हा माध्यमांना अतिशय नम्रपणे म्हणेल की तुम्ही कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे नेते नाही आहात. तुम्ही जसं आहे तसं लोकांपर्यंत पोहोचवणारे आहात, पण बऱ्याच वेळेला तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे प्रतिनिधी होता. त्यामुळे बरोबर, अगदी आता माझं परवाचं उदाहरण सांगतो की मी पुण्यामध्ये असं म्हटलं की 12,000 कोटी रुपयाचा प्राध्यापकांना आम्ही पगार देतो, अजून 1,000 कोटी वाढले तर फरक पडत नाही, 13,000 कोटी जातील, पण आम्ही प्राध्यापकांचे पगार करतो, परंतु विद्यार्थ्यांची फी तुम्ही कमी करा, कारण चांगलं शिक्षण कमी शुल्कामध्ये मिळालं पाहिजे. मी नाव घेत नाही, पण एका फार मोठ्या चॅनलने काय चालवलं, आत्ताची मोठी बातमी, त्यात हे तुमचं काय नवीन काय मला माहिती, आत्ताची मोठी बातमी ब्रेकिंग काय, 13,000 कोटी रुपये खर्च करणार. लगेच लगेच देवजींचं पोडाला कोणाला 13,000 कोटी खर्च करणार नाही देवजी, कारण म्हणजे 1,000 कोटी पण जास्त द्यावे लागणार नाही. ऑलरेडी SC ची फी आपण भरतो, ST ची भरतो, शेड्यूल का शेड्यूल टाईप, OBC ची निम्मी भरतो, PC ची निम्मी भरतो, 200-300 कोटीमध्ये हा मामला सेटल होईल. पण माझं वाक्य असं आहे की तुम्ही मुलांची फी कमी करणार असाल तर आम्ही पगार देऊ. पण दाखवलं काय गेलं की जसं मी आता पैसे घेऊन निघालो प्राध्यापकांकडे. अशा देशाच्या सुरक्षेच्या संवेदनशील विषयामध्ये तुम्ही बोलू नये, खरं म्हणजे मी तर नक्कीच बोलणार नाही.